हेलो स्टूडेंट्स, आज वीडियो मध्ये मी काही मराठीचे सराव प्रश्न आणि त्यांची उत्तरे आपण करणार आहोत। कारण यासाठी आपल्या ज्या परीक्षा आहेत, पहिली चाचणी, हे सगळ्या शाळांमध्ये चालू झालेले आहेत। तर आपण इयत्ता चौथीसाठी सराव प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांचं, तर आपण इयत्ता चौथीच्या प्रश्नोत्तरांचा सराव करून घेणार आहोत। या परीक्षेमध्ये तुम्हाला सगळे छोटी छोटी प्रश्नोत्तरे येतील, बरोबर। काही शाळांमध्ये ऑनलाईन टेस्ट घेण्यात येते, याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल टाईप क्वेश्चन्स येतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही उत्तरांसाठी ऑप्शन असतात। तर त्या बेसवर कोणते प्रश्न येऊ शकतात हे याचा आपण आढावा घेणार आहोत। तर चला सुरू करूया। यासाठी मला जे वाटतात की हे प्रश्न येऊ शकतात असे काही मी प्रश्न तयार केलेले आहेत। तर चला आपण सुरू करूया। त्यासाठी मी प्रश्न पहिल्यामध्ये तर प्रश्न पहिला आहे, खालील प्रश्नांची उत्तरे एका शब्दात लिहा। तर अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला येतील। तर पहिला आहे, झाड कोणी लावले? तर झाड चिंगीने लावले। दुसरा आहे, गाणं ऐकून काय होईल? फुले फुलतील। कुणाचे थवे झुलतील? फुलपाखरांचे। दात घासताना पाण्याचा नळ कसा ठेवावा? योग्य वेळी चालू करावा। त्यात तुम्हाला ऑप्शन असतील, पाण्याच्या बाटलीतील उरलेले पाणी काय करावे? तर झाडाच्या कुंडीत टाकावे। गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या ही कविता कोण म्हणत असतील? लहान मुले। मुलगा कोणाला घाबरला? मुलगा हत्तीला घाबरला। मुलगा कोठे उभे होता? तर झाडाखाली। आता प्रश्न दुसरा आहे, कविता पूर्ण करा। त्याच्यामध्ये पहिली आहे, गाणी ऐकून टिंब 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 थवे झुळतील, किंवा गाणी ऐकून डॅश डॅश धवे झुळतील। याच्यामध्ये काय येणार आहे? तर यासाठी तुम्हाला पूर्ण कविता पाठांतर पाहिजे। त्याच्यामध्ये कोणत्याही लाईन्स तुम्हाला येऊ शकतात, कळलं? तर आपली कुठलं होतं, गाणी ऐकून फुलं फुलतील, फुलपाखरांचे थवे झुलतील, यामधली कोणत्याही तुम्हाला लाईन येतील। तर तुम्हाला झाड आणि गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या ही दोन्ही पोएम्स लर्न करायला हवे। तर अशा मी काही पोएम्स दिलेल्या आहेत। पुढचा आहे प्रश्न तिसरा, कोण ते सांगा? टपटप पडणाऱ्या गारा, गडगड गरजणारे मेघ, चमचम चमकणारी वीज, थुई थुई नाचणारा मोर। ओके, तर ह्यामधलं पण कोणतंही येऊ शकतं। नंतर आहे विरुद्धार्थी शब्द, आनंद दुःख, लवकर उशिरा, तुला मला, हसणे रडणे। तर प्रत्येक शाळेच्या हिशोबाने वेगवेगळे विरुद्धार्थी जर त्यांच्या शिक्षकांनी दिले असतील तर ते सगळे तुम्ही विरुद्धार्थी शब्द पाठांतर किंवा लर्न करा। प्रश्न पाचवा आहे, समानार्थी शब्द लिहा, झाड वृक्ष, पाणी जल, फूल सुमन, आणि आणखी काही। मी फक्त हे एक्झाम्पलसाठी दिलेलं आहे। वचन बदला, झाड झाडे, फुलपाखरू फुलपाखरे। प्रश्न सातवा आहे, खालील शब्दांचे इंग्रजी अर्थ लिहा। आता यामध्ये तुम्हाला मराठीत शब्द दिले असतील, त्यांचे अर्थ इंग्लिशमध्ये स्पेलिंग्स लिहायचे आहेत। झाड ट्री, फुले फ्लावर, लवकर ट्विक, असे दुसरे पण तुम्हाला शब्द येऊ शकतात। अजून आहे चित्र ओळखा, नाव लिहा। तुम्हाला याच्यामध्ये कोणतेही चित्र येतील, जसं की हे आहे। याच्यामध्ये कोणतंही पेनाचं चित्र येईल, वहीचं येईल, आणि तुम्हाला त्यांची नावं लिहायची आहेत। समजलं? तर अशी ही सराव चाचणी तुम्ही घरच्या घरी तयार करा आणि त्यांची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा। बेस्ट ऑफ लक फॉर युअर टेस्ट। ओके।